हेलो फ्रेंड्स, वेलकम टू रूट केयर राजू चैनल। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टैंडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश यूनिट 1 पेज नंबर 2 एंड आवर टुडेज टॉपिक इज इट्स अ स्मॉल वर्ल्ड पोएम्स इंग्लिश वर्कशॉप। मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कविता सुंदर अशा चालीवर गायली होती। आपल्याला पहिली सूचना या ठिकाणी दिलेली आहे, सिंग द सॉन्ग, ही कविता किंवा हे गाणे म्हणा। तर तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ जरूर पहा, तुम्हाला त्या गाण्याची किंवा कवितेची चाल फारच आवडेल। नाव क्वेश्चन नंबर 2, नोट डाऊन पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम। कवितेमधून ज्या यमक शब्दांच्या जोड्या आहेत त्या तुम्ही लिहून काढा। ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू ईच पेयर, प्रत्येक जोडीमध्ये आणखी एक रायमिंग वर्ड तुम्ही ॲड करा, अशी सूचना या ठिकाणी दिलेली आहे। चला आपण कवितेतील रायमिंग वर्ड्सच्या जोड्या पाहूया। पहा, कवितेतील रायमिंग वर्ड्सचे पेयर आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। फर्स्ट पेयर इज हेअर, टीयर्स फियर्स, आणि यामध्ये एक्स्ट्रा वर्ड्स जे रायमिंग वर्ड्स आहेत ते सुचवलेले, एक सुचवायला सांगितला होता, आपण दोन सुचवलेले आहेत, इयर्स अँड हियर्स। सेकंड पेयर ऑफ रायमिंग वर्ड्स, शेअर अवेअर, आणि एक्स्ट्रा वर्ड्स आहेत स्टेअर डेअर। थर्ड पेयर सन वन, एक्स्ट्रा वर्ड्स आहेत बन डन। लास्ट रायमिंग वर्ड्स पेयर डिवाइड वाइड, आणि एक्स्ट्रा वर्ड्स आहेत हाइड ग्लाइड। तर अशा प्रकारे आपण रायमिंग वर्ड्सचे जे पेयर आहेत, जोड्या आहेत, त्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये अभ्यासल्या। नाउ क्वेश्चन नंबर 3, गेस अँड डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स। खालील ओळींचा अर्थ ओळखा आणि त्यावर चर्चा करा। फर्स्ट लाईन इज गिवन हिअर, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, हे जग हास्याचे आहे। इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, लाफ्टर इज रिलेटेड विथ आवर हॅपीनेस, वी बिकम हॅपी वेन वी फुलफिल आवर डिझायर्स, वी लाफ ॲट फनी जोक्स स्टोरीज अँड एन्जॉय। हास्य आपल्या आनंदाशी निगडीत आहे, जेव्हा आपण आपल्या इच्छा पूर्ण करतो तेव्हा आनंदी होतो, आपण विनोदी चुटकुले कथा ऐकून हसतो, असा याचा थोडक्यात चर्चात्मक अर्थ होईल। विषय मोठा आहे पण आपल्याला थोडक्यात सांगायचा आहे। सेकंड लाईन अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, म्हणजे अश्रूंचे जग, चला याचा अर्थ पाहूया। अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, टीयर्स शो ग्रीफ, बॅड थिंग्स हॅपन दॅट मेक अस क्राय। अश्रू दुःख दर्शवतात, ग्रीफ म्हणजे दुःख, वाईट घटना आपल्याला दुःखी करतात, आपण थोडक्यात असं सांगू शकतो। थर्ड लाईन इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स, म्हणजे हे जग आशेचं आहे। इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स, एव्हरी वन होप्स दॅट समथिंग गुड विल हॅपन, वी हॅव सम डिझायर्स ॲस्पिरेशन्स, वी स्ट्राईव टू अकम्प्लिश दॅट। काहीतरी चांगलं घडेल अशी प्रत्येकाला आशा असते, आपल्या काही इच्छा आकांक्षा असतात ज्यांना पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो। डिझायर्स म्हणजे इच्छा, ॲस्पिरेशन्स म्हणजे आपल्या आकांक्षा, स्ट्राईव म्हणजे प्रयत्न करणे, अकम्प्लिश पूर्ण करणे, अर्थ आपल्या लक्षात येईल। अँड द लास्ट लाईन इज गिवन हिअर, अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स, हे जग भीतीचे आहे। पहा, अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स, everyone is afraid of something along with happiness, sorrow, hope, etc. fear is also a part of our life. प्रत्येकाला कशाची तरी भीती वाटते, आनंद दुःख आशा इत्यादी बरोबरच भीती सुद्धा आपल्या जीवनाचा एक भाग आहे। Now question number 4, the poem says and a smile means friendship to everyone. कवितेनुसार एक स्मित हास्य म्हणजे प्रत्येकाशी मैत्री असते। गिव एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स ऑर जेस्चर्स दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, जगातील प्रत्येक भागात शरीराच्या हावभावांचा किंवा इशाऱ्यांचा एकसारखा अर्थ होतो, अशी काही उदाहरणे सांगा, असं या सूचनेत सांगितलेलं आहे। पुढे पहा, गिव 3 एक्झाम्पल्स ऑफ जेस्चर्स ऑर ॲक्शन्स दॅट हॅव अ स्पेसिफिक मिनिंग ओनली इन सर्टन रिजन्स, निश्चित अशा प्रदेशामध्ये विशिष्ट अर्थ असणारे शारीरिक हावभाव किंवा हालचाली, यांची सुद्धा आपल्याला 3 उदाहरणे द्यायला सांगितलेली आहेत।
वन सच एक्झाम्पल वुड बी द थम्स अप साईन. जसा अंगठा आपण वर करून ओके असं साईन देतो, इशारा देतो, अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नामध्ये दोन वेगवेगळ्या सूचना आहेत. पहिली सूचना आहे की जगातील सर्व भागामध्ये एकसारखा अर्थ असणारे शारीरिक हावभाव, याची उदाहरणं आपण अगोदर पाहूया. पहा, शारीरिक हालचाल चित्र पाहून लक्षात येईल, कॉल मी, फोन कर, जगामध्ये एकसारखा अर्थ होईल. व्हेरी नाईस, पहा असं शारीरिक हालचाल केल्यावर व्हेरी नाईस, खूप छान. कीप क्वाईट, शांत रहा. अंगठा खाली केला की डिसलाईक, आवडले नाही, असं आपण जगामध्ये कुठेही गेलो तरी दर्शवलं जातं. त्यानंतर पहा, इमोजीज जे मोबाईलमध्ये आपण वापरतो त्यांचाही जगामध्ये सगळीकडे एकसारखा अर्थ होतो. पहा हा चेहरा पाहिला की अँग्री, आय एम रिक्वेस्टिंग, आय एम वरीड, आय एम डिसअपॉइंटेड, आय एम टीजिंग, आय एम कन्फ्यूज्ड, अशा प्रकारे जगात सगळीकडे एकच अर्थ असणारे काही इमोजीज किंवा शारीरिक हालचाली आपण पाहिल्या. आता विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट अर्थ असणाऱ्या शारीरिक हालचाली पाहूया. पहा या चित्रामध्ये जॅपॅनीज वेलकम, जपान देशामध्ये पाहुण्यांचं असं स्वागत केलं जातं, हे केवळ जपानमध्येच आपल्याला आढळेल. पहा इंडियामध्ये केला जाणारा वेलकम, दोन्ही हात जोडून अशा प्रकारे वेलकम होईल. चीनमध्ये थँक यू, आभार दर्शवण्यासाठी अशा प्रकारे हात केले जातात, ही शारीरिक हालचाल होते आणि हे अर्थ फक्त त्या त्या प्रदेशामध्येच घेतले जातात. तर या प्रश्नातील आपण दोन्ही सूचना पूर्ण केल्यानंतर नाव क्वेश्चन नंबर 5. द फॉलोइंग सेंटेन्सेस वेअर हर्ड इन अ स्कूल ऑन द फर्स्ट डे, शाळेतील पहिल्या दिवशी हे खालचे संवाद जे आहेत ते ऐकले गेलेले आहेत. यूज दीज एक्सप्रेशन्स टू प्रिपेअर सिम्पल कन्व्हर्सेशन्स बिटवीन टू ऑर मोर स्पीकर्स, दोन किंवा दोनपेक्षा अधिक वक्ते म्हणजेच विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद आपल्याला तयार करायचे आहे, त्यासाठी खालील एक्सप्रेशनचा वापर आपल्याला करायला सांगितला आहे. यू मे यूज द सेम एक्सप्रेशन्स मोर दॅन वन्स अँड ॲड युअर ओन लाईन्स, तुम्ही हे खालील संवाद एकापेक्षा जास्त वेळा वापरू शकता आणि तुमच्या स्वतःच्या ओळी देखील त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. फॉर्म पेअर्स ऑर ग्रुप्स, जोड्या करा किंवा गट तयार करा. अँड प्रेझेंट द कन्व्हर्सेशन इन द क्लासरूम, आणि वर्गामध्ये हे संवाद तुम्ही सादर करा. चला अगोदर खालील संवाद आणि त्यांचे अर्थ समजून घेऊया. पहा संवादामध्ये वापरले जाणारे एक्सप्रेशन्स किंवा सेंटेन्सेस त्याचा अर्थ पाहूया. हॅलो, हाय, नमस्कारसाठी, हाऊ आर यू, तू किंवा तुम्ही कसे आहात, आय एम डॅडॅश, स्वतःचा परिचय देण्यासाठी. इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल, शाळेत परत येऊन चांगलं वाटतंय. मीट माय फ्रेंड्स डॅडॅश अँड डॅडॅश, म्हणजे मित्रांची ओळख करून देताना हे वाक्य आपण घेऊया. वी हॅड सो मच फन टुगेदर, आम्ही किंवा आपण एकत्र खूप मजा केली होती. सो नाईस टू सी यू अगेन, तुला पुन्हा भेटून छान वाटले. दिस इज डॅडॅश, इथं तुम्ही मित्राचं किंवा आपल्या एखाद्या वस्तूचं नाव घेऊ शकता. वी वेंट टू डॅडॅश इन द वॅकेशन, आम्ही सुट्टीत टिंबटिंब येथे गेलो होतो. हाऊ वॉज युअर हॉलिडे, तुझी सुट्टी कशी गेली किंवा तू सुट्टीत काय केले, असे अर्थ होतील. आय स्पेंड माय हॉलिडे ॲट डॅडॅश, मी माझी सुट्टी टिंबटिंब येथे व्यतीत केली, घालवली. इथं डेस्टिनेशन किंवा ठिकाण तुम्ही निवडू शकता. उदाहरणार्थ आय स्पेंड माय हॉलिडे ॲट औरंगाबाद, असं होईल. त्यानंतर पहा, आय एम सो ग्लॅड टू सी यू ऑल, तुम्हा सर्वांना पाहून मला खूप आनंद होतोय. हाऊ डीड यू स्पेंड युअर हॉलिडे, तू तुझी सुट्टी कशी घालवलीस. पुढे पहा, आय एम न्यू हिअर, माय नेम इज डॅडॅश, व्हॉट्स युअर्स, मी येथे नवीन आहे, माझे नाव टिंबटिंब आहे, तुझे नाव काय आहे, अशा प्रकारे या एक्सप्रेशन्सचे अर्थ आहेत. पहा आपल्याला शेवटी पेजवरती सूचना आहे, राईट डाऊन 3 ऑफ द कन्व्हर्सेशन्स यू हॅव प्रिपेअर्ड, प्रेझेंटेड ऑर हर्ड, तुम्ही तयार केलेले, सादर केलेले किंवा ऐकलेले कुठलेही 3 संवाद आपल्याला इथं तयार करायचे आहेत. चला आपण नमुन्यादाखल असलेले 3 संवाद इथे पाहूया. कन्व्हर्सेशन नंबर 1, संवाद पहिला, या ठिकाणी बघा फायदा ओमकार हे दोघं जण संवाद करतायत. ओमकार सेट, हॅलो, हाऊ आर यू, नमस्कार, तू कशी आहेस. फायदा म्हणते, आय एम फाईन, मी चांगली आहे, थँक्यू, आभारी तू विचारल्याबद्दल. अँड हाऊ आर यू, तू कसा आहेस. ओमकार सेड, फाईन थँक्स, मी पण चांगला आहे, आभारी आहे तू विचारल्याबद्दल. एकमेकांची विचारपूस सुरुवातीला होते,
ओमकार म्हणतो, इट्स आवर फर्स्ट डे इन स्कूल आफ्टर वॅकेशन. सुट्टीनंतर आपला शाळेतील हा पहिला दिवस आहे. फायदा सेट, इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल. शाळेत परत येऊन फार चांगलं वाटतंय. ओमकार सेट, वी हॅड सो मच फन टुगेदर लास्ट इयर. गेल्या वर्षी आपण एकत्र खूप धमाल केली. अशा प्रकारे शाळेच्या पहिल्या दिवशी हा पहिला संवाद आपल्याला उदाहरणादाखल आपण घेतला आहे. नाऊ कॉन्व्हर्सेशन नंबर टू. डेव्हिड, फायदा अँड ओमकार एकमेकांशी संभाषण करतायत. डेव्हिड सेड, हाय ओमकार अँड फायदा. ओमकार आणि फरीदा या दोघांना तो नमस्कार करतो. हाऊ आर बोथ ऑफ यू, तुम्ही दोघे कसे आहात. फायदा सेड, वी आर फाईन, आम्ही चांगले आहोत. सो नाईस टू सी यू अगेन, तुला परत भेटून पुन्हा भेटून आम्हाला आनंद वाटतोय. ओमकार सेड टू डेव्हिड. ओमकार डेव्हिडला म्हणतो, हाऊ वॉज युअर हॉलिडे, तुझ्या सुट्ट्या कशा होत्या. डेव्हिड सेड, आय स्पेंड माय हॉलिडे ॲट औरंगाबाद, मी माझ्या सुट्ट्या औरंगाबाद येथे व्यतीत केल्या. अँड द कॉन्व्हर्सेशन नंबर थ्री, लास्ट कॉन्व्हर्सेशन. श्याम अँड ओमकार दोघे जण बोलतायत. श्याम सेड, हाय फ्रेंड, आय एम न्यू हिअर, माय नेम इज श्याम, व्हॉट इज युअर्स. श्याम म्हणतो की नमस्कार मित्रा, मी या ठिकाणी नवीन आहे, माझे नाव श्याम आहे, तुझे नाव काय आहे. ओमकार सेड, आय एम ओमकार, मी ओमकार आहे. मीट माय फ्रेंड्स फरीदा अँड डेव्हिड, तो त्याचे जे मित्र आहेत फरीदा आणि डेव्हिड या दोघांची ओळख श्यामला करून देतो. श्याम सेड, आय एम सो ग्लॅड टू सी यू ऑल, तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद होतोय. असे छोटे छोटे संवाद तुम्ही देखील या एक्सप्रेशनना निवडून तुम्ही तयार करू शकता. मित्रांनो, आपण पेज नंबर 2 वरील इट्स अ स्मॉल वर्ल्ड या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप यामधील सर्व प्रश्न आणि ॲक्टिव्हिटीज पूर्ण केलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटीज आवडलेल्या असतील तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रूट केअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा. चला पुन्हा एकदा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.